हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत. तर सर्वात पहिला तुम्हाला श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थाच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि मस्त असा जाऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयब्रो घरच्या घरीच कशा करायच्या क्लीन ते दाखवलेलं आहे. जास्तच जास्त आपण पार्लरमध्ये जातो, जर आपला जास्त सेप बिघडला असेल तर पार्लरमध्ये गेलो आणि नंतर आपल्याला तसा सेप आहे आणि त्याच्यावरून आपल्याला वरून ग्रोथ आलेली आयब्रो काढायला काहीच हरकत नाही घरी. तर आयब्रो आणि अपर लिप्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे क्लीन करून. व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट्सद्वारे जरूर सांगा आणि माझे व्हिडिओ जरूर पहा, सपोर्ट करा चॅनलला आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला. तर आजचा दिवस मी म्हटलं थोडंसं खूप आता दिवाळीचं केलं सगळं झालं, जरा फिरून येऊयात म्हणून परेलला आलेले आहे मी. दादर वेस्टला म्हटलं तर इथे परेलला एक म्हणजे रात्रीचीच वेळ होती तर म्हटलं थोडं कॉस्मेटिकच्या दुकानात बघावं काय काय म्हणजे बायकांना आपल्या शॉपिंग करेल तेवढं कमीच असतं. तर म्हटलं थोडंसं बघत होतो आम्ही. तर ह्या हिऱ्याच्या अंगठ्या वगैरे छान होत्या. तो दुकानवाला बोलत होता याचा काही कलर जात नाही. तर माझ्या हातात तिन्ही पण होत्या तर मला नकली सण होत नाही तर ॲलर्जी वगैरे होते तर मी विचारच करत होती घ्यायचा. तर माझ्याबरोबर होती योगिता, ती बघत होती. तर मी म्हटलं तिची मुलगी आणि ती आम्ही होतो. तर बघा हे कॉस्मेटिकचं दुकान आहे तर बघू शकता, खूपच छान टिकल्या वगैरे इथे परेलला छान भेटतात. तर मी म्हटलं माझ्याकडे टिकल्या पण संपलेल्या होत्या, थोड्याशा टिकल्या घ्याव्यात. तर मी शोधत होती छान छान चांद वगैरे छान बारीक वगैरे डिझाईन सगळं कॉस्मेटिकचं इथं होतं म्हणून माझं इथेच थोडा जास्त टाईम गेलेलं आहे. तर नेलपेंटच्या बाटल्या वगैरे बांगड्या सगळं काही इथे कॉस्मेटिक्स आणि सर्व काही होतं. तर बघत होती म्हटलं टिकल्या घेतल्या मी आणि इथे मेकअपचा बॉक्स थोडा बघत होती मी. मेकअपचा बॉक्स आणि हे बघा चंद्रगौरच्या टिकल्या घेतलेल्या आहेत. तर बघा हे असं सर्व सामान आहे या दुकानामध्ये. बँगल वगैरे 1 ग्रामच्या 1 ग्रामच्या पण बँगल होत्या आणि कडे पण होते. तर ते सर्व बघत होती मी. लिपस्टिक वगैरे होत्या शुगरच्या वगैरे मेटलमध्ये सर्व दागिनं वगैरे बांगड्या पण होत्या. तर बघा आता मेकअपचा बॉक्स माझा खराब झालेला, डेट गेलेली त्याची. तर मी छोटासाच बघत होते म्हटलं जास्त मोठा घेऊन काय म्हणजे डेट निघून जाते आणि तसाच राहतो आपण काही सणावारालाच यूज करतो. तर त्यातलं जास्त करून कॉम्पॅक्टच यूज होतं आपल्याला. आयशॅडो काय आपण सणावारालाच यूज करतो कधी साड्या वगैरे नेसल्या तर जास्त काय मेकअपच्या बॉक्सचा उपयोग होत नाही, वापर होत नाही म्हणून मी छोटासाच घेतला. तर बघत होते त्याच्यामध्ये कोणकोणते आयशॅडो वगैरे कलर होते. नंतर परत घरी आल्यावर म्हटलं थोडंसं आयब्रो खूपच वाढलेलं. तर 1 महिना तरी झालेलं मी दिवाळीच्या आधी कधी आयब्रो नवरात्रीला केला असेल तर म्हटलं थोडंसं करावं. तर तुम्हाला व्हिडिओ शेअर करावा. तर नेहमी मी काय पार्लरमध्ये जात नाही, कधी गेलं तो सेफ असेल तर त्याच्यावरून ग्रोथ जे आलेले असेल तर आपल्याला काय काढायला घरी हरकत नाही म्हणून मी म्हटलं थोडंसं आयब्रो अपर लिप्स करून घ्यावं. टाईमही होतं आणि जेवण वगैरे सगळं झालेलं माझं काम. तर म्हटलं थोडंसं आयब्रो अपर लिप्स करून घ्यावं, ग्रोथ खूपच वाढलेले आहे आणि एक आयब्रो नेहमीच माझे खूपच वाढते. तर लेफ्ट हाताची माझी आयब्रो खूपच वाढलेली होती. तर म्हटलं माझ्याकडं आहे 40 हे आहे, 40 आहे, खूप दिवस झालं घ्यायचं आहे मला, संपलेला आहे धागा माझा याचा. तर थ्रेड माझं किती 1.5 वर्ष झालं असेल, 1 ते 2 वर्ष झाली असतील बघा. तर काय होतं जास्त दिवस झाले ना धाग्याला तर धागा एकदम असा राहत नाही, लवकर तुटतो. तर बघा थोडासा मी धागा घेतलेला आहे, केवढा मी धागा घेतलेला आहे तुम्हाला दाखवलंच. आणि अशा आपल्याला गाठ मारायचे आहे आणि एवढाच आपल्याला धागा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे असं आपल्याला हे करायचं आहे, फिरवायचं आहे हे करून. आणि बघू शकता जिथं जिथं आपल्याला ग्रोथ वाटते की आपण तिथे आयब्रो करायचं आहे तिथे आपण आयब्रोला टच करायचं आहे. आणि काय होत होतं कॅमेऱ्यात मला एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून मग मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे
आणि कसं कसं बघा दाखवते, वरून आणि जिथून आपल्याला ग्रोथ दिसत आहे एक्स्ट्रा आलेली तिथेच आपल्याला जायचं आहे. मध्ये अजिबात आपल्याला टच करायचं नाही, कारण आपल्याला जर समजा सुरुवातीलाच मध्ये गेलं तर आपले आयब्रो खराब होऊ शकते. तर असं ग्रोथ आलेली आपण आणि आयब्रो अशी स्ट्रेट करायची वर, नाहीतर मग केस पण निघत नाही. तर बघा भवई असे एकदम वर करायचे तरच आपले ते ग्रोथ निघणार आहे. बघू शकता तुम्ही खूपच ग्रोथ वाढलेले आहे ह्यावेळेला. बारीक बारीक कॅमेरामध्ये थोडंसं असं एवढं दिसत नाही आहे. तर मी तिकडे बघून आरशामध्ये पण करत होती, कारण मला कॅमेरामध्ये एवढी केस छोटे छोटे दिसत नव्हते, खूप ग्रोथ वाढलेली होती. तर असं छान असं मी काढून घेत होती आणि कॅमेरामध्ये मला एवढं दिसलंच नाही. मग मी नंतर म्हटलं थोडंसं आरशामध्ये बघूनच करावी, कारण आयब्रो पण खूपच वाढलेली ह्यावेळेला, सेप पण गेलेला होता तर मला दिसतच नव्हतं. म्हणून मी थोडं आरशामध्ये बघून बघून छान असं केलेलं आहे, काढत होती. तर माझी सवय झालेली आहे, तुम्हाला थोडा वेळ जाईल तर आपल्या हातापायावरची केस वगैरे काढत राहायचं. दुसऱ्या कोणाची तरी फोरहेड म्हणा अपर लिप्स केलं तरी चालेल. थोडं असा धागा घ्यायचा, एवढा शॉर्ट धागा घ्यायचा. धागा जास्त मोठा घेतला की मग जास्त थ्रेडमध्ये केस येत नाहीत आणि निघत नाहीत. आणि बघू शकता खूपच छान असं मी बघून बघून असं, कारण नेहमी नेहमी पार्लरमध्ये जायचं आपल्याला कधी कधी अशक्य होतं. आपल्याला कधी कधी बाहेर जायचं असेल तेव्हा पार्लरमध्ये पण खूपच गर्दी असते आणि आपलं टाईम ठरवायला लागतं, तर कामं वगैरे आवरून जावं लागतं. तसं मी टाईम असेल तर जातेही पार्लरमध्ये. तर बघू शकता छान असं करून घेत आहे मी, ग्रोथ खूपच वाढलेली. आणि म्हटलं पटापट करून घ्यावे आयब्रो, बाकी आणि काय काम असेल तर घरातलं उरकून घ्यावं. तर चाललेलं माझं असं. तर जास्त काही हार्ड नाही आहे आयब्रो करायची. तर पहिल्यांदा आपण ग्रोथ बाहेर जी ग्रोथ आलेली आहे तीच आपण हळूहळू हे करायची. तर बघू शकता आता हा व्हिडिओ पूर्ण पहा. आयब्रो अपर लिप्स मी केलेला आहे दोन्हीही.